नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये। आज आपण पनीरची भाजी करणार आहोत आणि ती कशी करायची तेही तुम्हाला सांगते। मी काय काय घेतलंय तेही सांगते। हे पहा, पहिले मी मसाले घेतलेले आहे। पहा, 3 कांदे, 1.5 टमाटर आहे, कोथिंबीर आहे, लसूण, 3 हिरव्या मिरची आहे, जास्त तिखट नाही आहे, फिकट आहे, अद्रक आहे, परत खोबरं आहे, इकडे धने, मिरी, लवंग, दालचिनी आणि हे जायत्री, हां, आणि परत पालकचे 3-4 पान, 4-5 पानं घेतलेली आहे मी, आणि वटाणे। पहिले आपण काय करायचं, कांदे भाजायचे। मी कांदे कापते आता सुरुवातीला। तेही कसे कापायचे, असे कापायचे म्हणजे भाजले जायला पाहिजे। तेही थोडं नॉर्मल तेलामध्ये, ते पहा मी थोडं तेल घालते याच्यात भाजायला, आणि परत आहे ना आपलं खोबरं पण याच्यातच टाकून द्यायचं, टमाटर बी याच्यात, मिरच्या पण याच्यातच टाकायच्या, अद्रकचा तुकडा आहे त्याची बी काप करून द्यायची बारीक, हे पा अशी असे तुकडे करून याच्यात टाकायचे। हे टमाटर आहे आपले, टमाटर बी कापून घ्यायचा, हे पा असा, तो पण थांब ना, तो पण याच्यातच टाकायचा असा। हे पहा, तोपर्यंत आपले कांदे, टमाटर, मिरची, अद्रक भाजलं जात आहे तोपर्यंत आपण पनीर कापून घेऊ। हे पहा कसं कापायचं, आणि कसं कापायचं बारीक बारीक पीस। हे पहा, हे पहा आता आपण उलटा पुलटा करून घेऊ थोडंसं, असं मस्त होता, कसे मस्त भाजले गेले होता कांदे वगैरे। होता असं भाजून घ्यायचं पूर्ण, देपा हे असे आपण कापले, होता मस्त पाहिजे, देपा असे पीस हे कापलेले, आणि याला आहे ना आता तळून घ्यायचं। आपले कांदे वगैरे भाजले गेले का हे पण तळायचं, हे पण अजून भाजायचं काम चालू आहे। हे पहा कस्तुरी मेथी आहे याच्यातच घालायची, अजून जिरं टाकायचं बाकी आहे आपलं। आता आपलं हे भाजलं गेलं आहे काढून घेऊ एका ताटात, आणि थोडं गार उडवून मग पाट्यावर वाटून घ्यायचं। हे पहा आपला हा मसाला याच्यातच घालायचा, ज्याच्याने आपण कांदे वगैरे भाजले ना त्याच्यातच, आणि त्याच्यात थोडंसं जिरं पण घालायचं। हे पहा आणि परत पनीर पण थोडंसं नॉर्मल तळून घ्यायचं। हे पहा थोडंसं तेल घालावं लागेल कारण पनीर तळायचं आहे आपल्याला। आता तुम्ही कच्चंही घालू शकता असं, पण मग तळलेलं चांगलं राहतं। हे पहा मी आता याच्यात टाकते हे पनीर, तोपर्यंत तळलं जाईल आपलं हळूहळू, आणि गॅस कमी करून राहू द्यायचा थोडंसं। हे पहा आणि हे जे तेल असतं ना याच्यातच जो मसाला वगैरे तळून घ्यायचा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। हे पहा असे थोडेसे गोल्डन कलर जे झाले, आणि ना ते काय करायचं आपण म्हणजे का थंड पाणी, थोडंसं गार पाणी, गार पाण्यात टाकायचं कारण हे कडक होत नाही आणि नरम राहतं, नरम राहतं मस्त, आणि पाणी चांगलं आहे हे, तुम्ही भाजीत बी घालू शकता हे पाणी। बस असे राहू द्यायचे। आता मी काय करते, मसाला मी पाट्यावर वाटून घेते पहिले, मसाला तिखट घालते मी आता थोडं। पहिले मी हे मसाला वाटते, आणि
परत त्याच्यात तिखट पण टाकून घेते लगेच. एक चमचा तिखट, थोडंसं नॉर्मल वरती पा. आता टाकून घ्यायचं आपण. मसाला भाजलेला राहिला की किती पटपट वाटला जातो पा. तेव्हा वाटण झालं, वेळही नाही लागला. हे पा आपलं हे पण याच्यातच टाकायचं पूर्ण मिश्रण. कोथिंबीर पण टाकून घ्यायची. हे पा ही पालक, ही पण याच्यातच घालायची आणि वाटून घ्यायचं मस्त. हे पा मी मसाला थोडं तेल घालते आता मसाला कढाईमध्ये. आता ही दुसरी पडी आपली आणि ही तिसरी. हे पा माझी पडी छोटी आहे त्याच्यामुळे तेल तुम्हाला वाटत असेल जास्त घालता, पण जास्त नाही आहे तेल. बरं का, तेल तापल्यावरच आपण मसाला टाकायचा. हे पा हा मसाला याच्यात घालायचा. गॅस कमी करायचा पहिले. मस्त परतून घ्यायचा चांगला तेलात. हे बघा असं मस्त परतून घ्यायचा, म्हणजे जोपर्यंत त्याचं अंगाचं तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला चांगला परतवायचा. होता अजून परतावा लागेल चांगला, परतून मग हे करायचं मस्त. म्हणजे आपला मसाला जेवढा तळला जातो तेवढी भाजीला चव येते. मी थोडी हळद घालते आणि पा आता आपला मसाला पूर्ण तेल सोडायला लागला. हे पा पूर्ण तेल सोडतं आणि त्याच्यात आता काय करायचं आपण, पहिले वटाणे घालायचे. वटाणे घातले मी आणि नंतर काय करायचं का असं जे आपले हे टाकलेलं आहे पनीर, हे कोरडं कोरडं काढून याच्यात टाकायचं. हे पाणी पण टाकून द्यायचं बरं का पनीरचं. हे पा असं मस्त वर खाली करायचं. थोडासा गॅस फास्ट केला मी. थोडीशी पापडी झाली कडे असं मस्त परतवून झालं का, लगेच आपण हे पाणी याच्यातच घालायचं पनीरचं. येतं असं घालून द्यायचं मस्त. आणि आपलं जे मसाल्याचं पाणी ते पण याच्यातच टाकायचं. हे पा भाजी मस्त घट्टी आणि घट्टी. हे पा घालून घेते मग दाखवते तुम्हाला. थोडी उकळी येऊ द्यायची. पाणी घालायचं काम नाही आता. आता मीठ घालू आपण बस आणि कोथिंबीर घालायची. हे पा मस्त उकळी आली. आता आपण मस्त गरम गरम जे ताट करायचं आणि कोथिंबीर घातले मी. बघा मी दोन पोळ्या करते आणि तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली असं. आणि आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ताट करून दाखवते आता. चला आपल्या पोळ्या झाल्या. आता
हे पहा, मी आता पनीरची भाजी तुम्हाला ताटलीमध्ये काढून दाखवते आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्हाला आवडले तर घरी करून बघा. हे पहा, मस्त तरी पण आली आणि घट्टी पण झाली. हे पहा, पातळ नाही काही नाही. या जेवणाला